छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक म्हणून करावा, धर्मवीर म्हणून करू नये, हे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचं वक्तव्य अतिशय योग्य आहे, रास्त आहे, इतिहासाला धरून आहे आणि एकंदरीत छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी 120 पेक्षा अधिक लढाया जिंकल्या आणि या सर्व लढाया स्वराज्यासाठी होत्या। त्यांना धर्मवीर म्हणून एखाद्या धर्माच्या चौकटीमध्ये अडकवण्याचा एक केविलवाणी प्रकार भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीकडून केला जात आहे। या गोष्टीचा खंडन आणि निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते। संबंध महाराष्ट्राला माहित आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व काय होतं, त्यांच्याबद्दल इतिहासकारांनी व्यवस्थित नोंद घेतलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द कशी घडली, कसे ते लढाया लढले आणि धर्माबद्दल त्यांचे काय विचार होते ह्याच्याबद्दल अनेक ग्रंथ बाजारमध्ये उपलब्ध आहेत। आध्यात्मिक आघाडीकडे, भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीकडे जर हा इतिहास नसेल तर त्यांना इतिहासाची पुस्तकं पाठवण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल।